सांगोल्याची ओळख जशी दुष्काळी आहे तशीच अधिक डाळिंब उत्पादन करणारा म्हणून आहे. पावसानं पाठ फिरवल्यानंतर इथला शेतकरी या दुष्काळी परिस्थितीत पाणी विकत आणून डाळिंब बागा जगवण्याची धडपड करतोय. सांगोल्यात कमी पाण्यावर उत्पन्न देणाऱ्या डाळिंब आणि बोराच्या बागाची लागवड झाली. इथल्या अनेक शेतकऱ्यांना या फळबागांनी आधार दिला आहे. पण दुष्काळाचे चक्र काही पाठ सोडत नाही. पाऊस नाही मग पाणी नाही. विहिरी विंधन विहिरी सुद्धा कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे डाळिंब बागा सुकू लागल्या आहेत. दुष्काळ कितीही आला पाऊस कमी पडला तरी इथला शेतकरी मात्र परिस्थिती समोर झुकला नाही. सांगोला अकलूज रस्त्याशेजारी बेहरे चिंचोली गावाच्या शिवारात संजय इंगोले यांची 2.5 एकर डाळिंब बाग आहे. 3 वर्षापूर्वी लावलेली बाग चांगलीच बहरली होती पण शेतातील विहीर आणि विंधन विहिरीत पाण्याचा थेंब सुद्धा शिल्लक राहिला नाही. फळ लागवड होईल अशी आशा असताना बाग उद्ध्वस्त होतय अशी परिस्थिती आली. फळ लागलं नाही तरी ठीक आहे पण 3 वर्ष जपलेली बाग दुष्काळात जगवण्यासाठी संजय इंगोले यांनी टँकर विकत आणून 2.5 एकरातील डाळिंब झाड जगवण्यासाठी धडपड सुरू केली. टँकर आणायचा, ठिबक सिंचनातून प्रत्येक झाडाच्या खोडाजवळ ओलावा होईल एवढं पाणी द्यायचं. आठवड्यातून 3 वेळा विकतच्या टँकरनं पाणी द्यावे लागत आहे. एका टँकरसाठी 1,500 रुपये या शेतकऱ्याला मोजावे लागत आहेत. 15 किलोमीटरवरून टँकर भरून आणायचा, मग बाग जगवायची अशी कसरत करावी लागते. हे सगळं कशासाठी? तर 3 वर्ष जोपासलेली बाग दुष्काळानं उद्ध्वस्त होऊ नये यासाठी. बाग जळून गेली तर पुन्हा हा शेतकरी 3 वर्षे मागे जाणार आहे. दुष्काळाच्या संकटापुढेही हार न मानणारा इथला शेतकरी आहे. तीन वर्ष झालं बाग लावली आहे. आता सध्या विहीर बी आहे, बोरही आहे, पण दोन्हीलाही पाणी नाही. सध्या टँकरनं चालू आहे. साधारणतः आठवड्याला 3 टँकर टाकतोय. एका टँकरला 1,500 रुपये जाते. आता पाऊस पडे पण आता दिवस असं काय सांगता येणार नाही. पण पाऊस पडत नाही तोपर्यंत करावं लागेल. हा बाग जगवायसाठी तर करावं लागणार आहे. नाही जगली तर काय? आता पुन्हा नंतर बाग लावायची म्हणलं तरी सोपं नाही. पुन्हा विलय खर्च आहे त्याला. गावात परिस्थिती अशी, झाडाला पाणी राहिलं नाही, पीक पाणी तर कुठं नाहीच नाही. विहिरीत टिपका नाही पाण्याचा. पाण्याची सोय म्हणलं तर टँकर राहील, ती दिवसातनं 2 खेपा करते, किंवा संध्याकाळी लाइट नसेल तर संध्याकाळी येते. मग 2 खेपा होती त्या. मग एका घराला पाण्याचा नंबर म्हणलं तर 15 दिवसातनं नंबर येतोय. मग इथं झाडाला पाणी राहिलं नाही. जनावराला काय पेंडी टाकीन म्हणलं तरी ती कुठं काय साथ राहिली नाही. मग ती तरुण लोक आहे ती अशी बाहेरगावी सातारला गेली जगायला, काय मेंढर घेऊन, काय लातूरला गेली, काय माती कामाला वसईला गेली. असे ही पाण्याची साथ नसल्यामुळं माणसाला असं बाहेर जावं लागतं. इथं राहते ते म्हणजे म्हातारी माणसं, 60-65 वर्षाच्या वयातली माणसं राहते ती, लहान मुलं राहते ती. मग ती तरुण माणसं बाहेर गेली तर ते लहान मुलाच्या शाळेची गैरसोय होती. यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.